नमस्कार मित्रांनो, तो आला आणि तिने त्याला जेवण वाढलं. जेवण झाल्यावर त्यानं थोडा वेळ न्यूज पाहिले आणि मग बाळासोबत थोडासा खेळला आणि मग तो झोपी गेला. ती तोपर्यंत किचन मधलं काम करत होती. भांडी घासून झाल्यावर ती सुद्धा आली आणि त्याच्या शेजारी झोपली. तिने तिचा हात त्याच्या अंगावर टाकला आणि त्याची छाती कुरवाडू लागली. त्याला समजलं की हिला काय पाहिजे, पण तो खूप दमला होता आणि तिचा हात त्याने हाताने धरून बाजूला केला आणि चिडक्या स्वरातच म्हणाला, झोपू दे ग, आज खूप दमलोय मी, ऑफिस मध्ये खूप काम होतं. मग नाराज होऊन तिने तिची कूस बदलली आणि डोळे मिटून घेतले आणि तिला लग्नानंतरचे दिवस आठवू लागले. जेव्हा सागर तिला पाहायला आला होता तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला होता आणि ती सुद्धा त्याच्या नजरेने घायाळ झाली होती. 4 वर्षापूर्वी दोघांचं लग्न झालं आणि आता त्यांना 2 वर्षाचं गोंडस बाळ होतं. दोघेही सुंदर होते आणि एकमेकांना अनुरूप होते. साखरपुड्यानंतर ते दोघे दिवस दिवसभर एकमेकांशी रोमॅंटिक गप्पा मारायचे. 2-3 दिवस वेळा तर ते डेटवर सुद्धा गेले होते, पण इच्छा असूनही त्याने तिला कधीही स्पर्श केला नाही केला किंवा मर्यादा ओलांडल्या नाहीत. तिने सुद्धा त्याला कधी उत्तेजित केले नाही. ते दोघे त्यांच्या मर्यादा ओळखून होते. त्याला अनेकदा वाटलं होतं की तिला एकदा तरी किस करावा, परंतु त्याने स्वतःवर कंट्रोल केलं होतं. दोघांचं लग्न अगदी थाटामाटात झालं आणि मग दोघं हनीमूनला खंडाळ्याला गेले. तिथे गेल्यावर अगोदर तो फ्रेश झाला आणि मग ती अंघोळीला गेली. दिवसभर कुठे कुठे फिरायचं, कोणती शॉपिंग करायची, काय काय खरेदी करायचं, हे सगळं त्याच्या डोक्यात चालू असतानाच ती अंघोळ करून आली आणि बाथरूमचा दरवाजाचा आवाज येतात त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिने टॉवेल गुंडाळला होता आणि ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या मासल मांड्या, ओले केस, टवटवीत चेहरा आणि गुलाबासारखे ओठ पाहून तो आता उत्तेजित होऊ लागला होता. तिच्या अंगावरचे ओघळणारे पाणी तिच्या उरोजामध्ये जात होते. ते पाहून त्याच्या अंगावर शहारे येत होते. तो तिला मादक नजरेने पाहत होता. तिची नजर त्याच्याकडे गेली तसा तो लाजला आणि खाली बघू लागला. तिने आता स्वतःचा टॉवेल आणखीनच आवळला आणि कपडे घेऊन पुन्हा बाथरूम मध्ये गेली. सागरचा आता रक्त सळसळत होतं आणि तो तिची वाट पाहत बेडवर तसाच पडला होता. तोपर्यंत ती सुद्धा कपडे बदलून आली. दोघेही आता एकमेकांकडे पाहायचं टाळत होते. थोड्या वेळाने मग तोच तिला म्हणाला, चल आपण फिरून येऊया, संध्याकाळ होतच आले आहे. तिने होकार दिला. मग त्याने टॅक्सीला फोन केला आणि दोघेही फिरून संध्याकाळी जेवूनच पुन्हा हॉटेलच्या रूमवर आले. त्याच्या डोळ्यासमोरून दुपारी पाहिलेली चित्र अजिबात हलत नव्हती. रूमवर आल्यावर दोघेही फ्रेश झाले आणि झोपायच्या तयारीला लागले. आज पहिल्यांदाच दोघं कोणाबरोबर तरी बेड शेअर करणार होते. दोघांच्याही मनात एकच प्रकारचे विचार चालू होते. डिसेंबरची ती थंडी होती आणि थंडीची लाट जणू पसरली होती आणि ते दोघेही थंडीने गारठले होते. दोघांसाठी एकच मोठा ब्लँकेट रूम मध्ये ठेवला होता. आता ब्लँकेट अंगावर कोणी घ्यायची या विचारात दोघे होते. परंतु तरी सागर तिला म्हणाला, अगं तू हे घे ब्लँकेट, मी चादर घेतो. अंगावर तिला खूपच थंडी वाजत होती म्हणून तिने ब्लँकेट अंगावर घेतला आणि झोपू लागली. त्यानेही चादर अंगावर घेतली, परंतु त्याला खूपच थंडी वाजत होती. प्रयत्न करूनही त्याला थंडीत झोप लागत नव्हती. चादरीतून त्याला थंडी खूप लागत होती आणि तो आता कुडकुडू लागला, हातावर हात घासू लागला आणि स्वतःच्या पायावर पाय घासू लागला. दोघेही एकाच बेडवर 2 टोकाला झोपले होते. त्याची ती अवस्था तिने पाहिली आणि ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही पण ब्लँकेट मध्ये या, थंडी चादरीमुळे नाही अडणार. आणि मग ब्लँकेट मध्ये शिरला. आता दोघेही एकाच ब्लँकेट मध्ये होते आणि ते दोघे छताकडे तोंड करून एकमेकांशी गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता त्याचा हात तिच्या छातीवर लागला आणि त्याच्या अंगात एक जोरदार कळ चमकून गेली. तिच्या अंगातही आता हळूहळू आग निर्माण होऊ लागली होती आणि त्याच्या स्पर्शाने तिला उत्तेजित केले. तिने तोंड वळवले आणि गालातल्या गालात हसू लागली. त्याने मग लगेच त्याचा हात बाजूला केला. तिला मात्र तो स्पर्श खूप आवडला होता आणि पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण आता त्या गप्पांचा वेग मंदावला होता. दोघांचे आवाज आता जड झाले होते.
त्यांच्या आवाजात मादकता वाढत होती. आता दोघांनी एकमेकांकडे तोंड केलं आणि मग सागरने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती शहारली आणि मग तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या झाकलेल्या डोळ्यांमधूनच सागरला आता तिच्या नजरेतलं आव्हान समजलं. त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिचं चुंबन घेतलं आणि तो बाजूला झाला तशी ती त्याच्या अंगावर झपावली आणि त्याला किस करू लागली. दोघांच्याही शरीरात आता गरम रक्त वाहत होते. तो आता तिच्या चेहऱ्यावर चुंबन करू लागला आणि आता तिला त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला. तिच्या शरीराला त्याच्या शरीराची ओढ लागली. ती सुस्कारे टाकू लागली आणि आता त्याने तिच्या उरोजामध्ये हात घातला आणि तिचे उरोज दाबू लागला. तशी ती मदमस्त झाली. त्याने तिचे कपडे काढायला सुरुवात केली. आता दोघेही विवस्त्र होऊन एकमेकांना बिलगत होते. सर्पाच्या जोड्यांसारखे त्यांची थंडी कमी होऊन त्यांचं ब्लँकेट मी बाजूला पडलं होतं आणि त्या रात्रीचा आनंद लुटू लागले. त्या रात्रीनंतर तो जो रोज तिच्या सोबत काम क्रीडा करायचा तिलाही त्यात खूप आनंद यायचा. त्याचा दिवस एकमेकांच्या आठवणीत आणि रात्र मिठीत जायची. तो तिच्यासाठी रोज काही ना काही वस्तू घेऊन यायचा. तो तिला माहेरी सुद्धा जास्त दिवस जाऊ देत नव्हता. तिचा विरह त्याला सहनच होत नव्हता. ती सुद्धा त्याला सोडून राहत नव्हती. दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं आणि त्या गोड आठवणीतच तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि तिला झोप आली. सकाळी ती लवकर उठली होती. बाळ दूध पिऊन पुन्हा गाढ झोपले होते. मग ती आंघोळ करून आली आणि आरशासमोर उभं राहून साडी घालू लागली. तिने धुतलेले केस मोकळे सोडले होते आणि तिच्या केसांचे पाणी त्याच्या तोंडावर उडाले आणि त्याला जाग आली. त्याची छान झोप झाली होती. तिला तशी समोर पाहून त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. गेले 8-10 दिवस झाले त्याने तिच्याशी प्रणय क्रीडा केली नव्हती, कारण तो हॉपीच्या कामाने खूप दमलेला असायचा. ती सुद्धा लहान बाळाला दिवसभर सांभाळून दमून जायची. त्याला फार वाईट वाटले की मी तिची रात्री इच्छा पूर्ण करायला हवी होती. मग तो तिला हाताला धरून बेडवर ओढतो आणि ती त्याच्या अंगावर पडते. तिचे केस त्याच्या तोंडावर आलेले असतात. ते तो बाजूला करतो आणि सॉरी म्हणत कान पकडतो आणि तिच्या गालावर ओठ टेकवतो. ती म्हणते कशासाठी सॉरी? तो म्हणतो रात्री तुला नाही म्हणालो त्यासाठी. ती हसून म्हणते ठीक आहे. मग तो पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. ती आता आश्चर्याने विचारते आता का सॉरी? तो म्हणतो तुला पुन्हा आंघोळ करावी लागणार त्यासाठी. आणि तो तिला ब्लँकेट मध्ये ओढतो आणि तिची साडी काढून बाहेर फेकतो फेकून देतो. ती सुद्धा बेभान होऊन त्याला साथ देऊ लागली. लग्नाचे 4 वर्षानंतरही त्यांचं तितकंच एकमेकांवर प्रेम होतं. लोणचं जितकं मुरतं तितकं जास्त चविष्ट लागतं. त्याप्रमाणे लग्न जितकं जुनं होईल तितकी प्रणयाची गोडी वाढत जाते. ते दोघे ती गोडी चाखत होते. कितीतरी वेळ त्या ब्लँकेटची हालचाल होत होती आणि मग ती त्यातून बाहेर आली आणि असतच पुन्हा बाथरूममध्ये गेली. तो अजून बेडवरच लोळत पडला होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.